नागपुर में और एक बलात्कार की खबर सामने आई है। गौरतलब है कि बलात्कार की पहचान लकड़गंज पुलिस के तौर पर हुई है। सूत्रों के अनुसार पीड़िता और आरोपी पुलिस की पहचान पीड़िता के भाई के आत्महत्या प्रकरण में हुई थी तथा उसके बाद उनकी बातचीत होती रहती थी। इस बीच दोनों में आकर्षण बढ़ता रहा। बता दें कि आरोपी स्वयं शादीशुदा है। कुछ समय बाद आरोपी ने पीड़िता के समक्ष शादी की बात रखी और कहा कि उसका और उसकी पत्नी के बीच कुछ बद नहीं रही, इसलिए वो पीड़िता से शादी करना चाहता है। इसके बाद उसने कई बार पीड़िता से शारीरिक संबंध बनाए, मात्र जब जब पीड़िता शादी की बात रखती थी तब तब वह मना कर देता था। इसके मद्देनजर पीड़िता ने जयपटका थाने में FIR दर्ज करवाई। आगे की जांच जयपटका पुलिस कर रही है। काल आपल्याकडे 300 गुन्हा दाखल झाला, त्यात आरोपी हा पोलीस आहे, त्याचं नाव हेमंत कुंभरे। सध्या त्याची पोस्टिंग लकडगंज ट्रॅफिकला आहे। त्याची हकीकत अशी आहे, त्याची हकीकत अशी आहे की ज्यावेळेस पीडिताचा भावाने सन 2012 साली गळभास घेऊन आत्महत्या केली बटमोला इंदोरात, तर त्याची चौकशी जरीपटका पोलीस स्टेशनला होती आणि त्यावेळेस आरोपीची नेमणूक जरीपटका पोलीस स्टेशनला होती। ज्यावेळेस ह्या घटना घडली 2012 ते त्यांच्या भावानी गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यामुळे त्यांचं पोलीस स्टेशनला येणं जाणार म्हणजे चौकशी संदर्भात झालं। त्यावेळेस आरोपी व पीडिता यांची ओळख झाली। ओळख झाल्यानंतर ते आपसात बोलायचे वगैरे। त्यानंतर सन 2012 साली पीडिताचे पती मरण पावले। मरण पावल्यानंतर त्यांचे पीडिता व आरोपी यांचं बोलणं सुरू होतं मोबाईलवर वगैरे। त्यानंतर आरोपीने पीडिताला सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, माझं माझ्या पत्नीशी पटत नाही, मी तिला सोडणार आहे आणि मी तुझ्याशी लग्न करणार आहे। त्यावेळेस पहिल्यांदा पीडिताने त्याला नकार दिला की मी लग्न करू शकत नाही। त्यानंतर सन 2015 एक दिवस आरोपीने पीडिताला फोन केला आणि सांगितलं की खोबरागडे चौकात आहे, मला तुला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। त्यावरून पीडिता ही खोबरागडे चौकात आली। आल्यावर तिने बघितलं की आरोपीने त्याची मारुती अल्टो गाडी घेऊन आला होता आणि तो पीडितेला म्हणाला की चल माझ्या गाडीत बस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलत आहे। त्यावरून पीडिता ही त्याच्या गाडीत बसली तर आरोपीने त्याची गाडी कोराडे ते सावने रोडवर घेऊन गेला आणि तिथे आरोपीने सन 2015 साली पीडितेशी जबरदस्तीने संबंध बनवले आणि सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे। यानंतर त्याने पीडिताशी वेळोवेळी शारीरिक संबंध केले आणि ज्यावेळेस पीडिता ही शारीरिक संबंध करून द्यायला नकार दिल्यावर तिला मारहाणी करायचा आणि आता तो पीडितेशी लग्न करायला टाळाटाळ करत आहे। त्यामुळे पीडितेने पोलीस स्टेशन जरी पटकत ठेवून त्याच्या विरोधात तक्रार दिली।